अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थवार, चोर चपाटे होती कार, जोशीला थरणी थर थर धुरंधर 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 धुरंधर। अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, धुरंधर 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 धुरंधर। ए हिरो काय चाललंय, गाडी कशाला ठोकतो रे? हा कमी आहे काय? नाही आता का तुला पिक्चरचं शूटिंग वाटलं का तुला? आता काही सेकंदाचा फरक पडला नाही तर चौघांना सुद्धा इथे मातीत लोळवलं असतं मी। अच्छा अच्छा असं असं बे मोठ्या मोठ्या फेकतो रे, कोण आहे तू? आय कोण? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत निमय। गुन्हेगाराच्या काळजाचा ठाव घेण्याकरता बंदुकीची गोळी नाही तर ज्याची फक्त एक नजर काफी आहे तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत निमय। एनी डाऊट? नो डाऊट। साहेब 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 ओ साहेब। बट आय हॅव सम डाऊट्स। मला बरेचसे डाऊट्स आहेत धुरंधर तुझ्याविषयी। मला तुला काय डाऊट्स असणार आहेत ते सगळं मला माहिती नाही। म्हणजे मी इथे कसा, माझा एक गुन्ह्याशी काय संबंध, बँकेच्या दरोड्याशी माझा काय संबंध वगैरे वगैरे वगैरे। होय पण जरा कुठे खट्ट झालं ना की तू आपला हजर होतोस, गुन्ह्याचा काय तुला वास येतो का रे? करेक्ट। अरे तुझी जर गाडी ही मध्ये अडकली नसती ना तर आता हे चारही तुझे दरोडेखोर इथे मातीत लोळताना दिसले असते। पण असं काय घडलं नाही पण तू करणारही नाहीस, कारण ही केस तुझी नाही आहे। हो माझी केस नाहीच आहे। अरे मी नेहमी पोलिसांना मदतच करत असतो, याही केसमध्ये बघ तुला मदतच करणार आहे। बँकेत दरोडा पडला त्यावेळेला मी बँकेमध्ये हजर होतो म्हणून मी त्यांच्या मागे धावतो। म्हणून त्यांचा पाठलाग करत तू इथे पोहोचलास। अरे थँक्यू व्हेरी मच। पण आता बँकेमध्ये काय काय घडलं सविस्तरपणे मला सांगशील? अगदी खरं खरं
पाहिलेला चेहरा हा धुरंधर लिमये कधीच विसरत नसतो. काय डाऊट? नो डाऊट. नेमका दरोडा पडला त्यावेळी तू बँकेत कसा काय पोहोचलास? माझ्या एका क्लायंटच्या कामाकरता गेलो. या क्लायंटचं काय काम होतं बँकेत? तिच्या नवऱ्याच्या अकाउंट मधून कोणीतरी 40 लाख रुपये विड्रॉ केले, त्याची चौकशी करायला गेलो. या तुझ्या क्लायंटचं नाव काय? मल्हार, मी माझ्या क्लायंटचं नाव कोणालाच सांगत नसतो. हा, बँकेत जो दरोडा पडला ना त्याच्याविषयी काय माहिती विचारायची असेल ते विचार, सगळं सांगतो तुला. चल दरोड्याबद्दल सांग. साधारणतः 3:45 मी बँकेमध्ये गेलो आणि 3:00 दोन तरुण बँकेमध्ये शिरले. त्याच्या पाठोपाठ आणखीन दोघं जण बँकेमध्ये शिरले. त्यांच्या हातामध्ये बॅग्स होत्या पण मला काही शंका आली नाही. पण थोड्या वेळाने माझं लक्ष जेव्हा त्यांच्याकडे गेलं तेव्हा त्या चौघांनी सुद्धा असे नाकापर्यंत असे रुमाल बांधलेले होते. तेव्हा मात्र मला शंका आली. मी लगेच सावध झालो, स्वतःच्या पिस्तुलाला हात घातला आणि माझ्या लक्षात आलं की हळूहळू बँकेमध्ये धूर पसरत चालली. तरी माझे डोळे अगदी जड व्हायला लागले आणि मी त्याच ठिकाणी कोलॅप्स झालो. खाली पडता पडता माझी नजर पूर्ण बँकेमध्ये गेली तेव्हा बँकेतला सगळा स्टाफ त्यांच्या जागेवर कोलॅप्स झालेला होता. मग पुढे 5-10 मिनिटं काय झालं मला काहीच आठवत नाही. पण त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा हे चारही तरुण बँकेमधून बॅग घेऊन बाहेर पडताना मला दिसले. तसाच मी सावध झालो आणि यांच्या मागे धावलो आणि इथपर्यंत आलो आणि या तुझ्या गाडीने माझा घात केला. असं आहे तरी कंडरीत. झाली साहेब. ठीक आहे, ते काम माझ्या गाडीत बस. तुझ्या गाडी ऑफिसमध्ये आणायची व्यवस्था मी करतो. चल चल. सदा बोले कालपासूनच सीसीटीव्हीचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे. आजच टेक्निशियनला बोलावलं होतं पण तो येण्यापूर्वीच. उत्तम, आता सत्कारच करतो मी. सर, पण गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेल्या गाडीचा नंबर एका स्टाफ मेंबरनी नोट डाऊन केला आहे. गाडी पळवलेली आहे सर. होय सर, 1:30 गाडीच्या मालकानं रिपोर्ट दिला होता. अच्छा, शोधा शोधा त्या मालकाला आणि चौकशी करा. साने साहेब, मी निघू का आता? हा निघा. पण धुरंधर, या केसशी आता तुझा संबंध संपलेला आहे. संपला का सर? आय विटनेस आहे मी. आय विटनेस म्हणून तुला फक्त स्केच काढायला मी बोलवणार. चल येतो. श्यामल कुठे आहेस? आणि असीम कुठे? त्याला फोन कर आणि ताबडतोब उद्या मुंबईला यायला सांग. आणि सगळेच्या सगळे उद्या सकाळी ऑफिसमध्ये मला रिपोर्ट कर. त्यांना कसं कळलं की 3:00 बँक पब्लिक साठी बंद होते. फारशी गर्दी नसते, आपण काही केलं तरी चालेल कारण तिवारी आतमध्ये डोकावून बघणार नाही. आपण आरामात बँक लुटू शकतो. नाही नाही साहेब, मी खरं सांगतो, मला याचा संशय आला नाही साहेब. किसी को शक नहीं हुआ साहब, और सब घर के अच्छे लग रहे थे. आप किसी से पूछ लीजिए साहब. शेंडी लगा रहा है मेरे को. हाँ, शेंडी लगा रहा है. ते चार मवाली बँकेत गेले, बँक लुटून इथून निघून गेले आणि तू गेटवर मस्तपैकी उभा होता. उलटा लटका के फोडूंगा तेरे को. हा, समजले? खरंच सांगतो साहेब,
बँकेतलं अंदरचं काही ऐकायला नाही साहेब. पण आतच काही दिसत नाही साहेब. एकदा दार बंद केलं की स्टूल घेऊन डब्बा खात बसतो साहेब. खूप तिकडे मी खरं सांगतो साहेब, मी माझ्या पूर्वीची सपत घेऊन सांगतो साहेब. ए चुप कर नौटंकी साला. निदान चेहरे तरी पाहिले की नाही नीट त्यांचे? ना हो हो साहेब, बघितलं साहेब, चांगल्याने बघितलं. अरे नाग, अरे सारखं त्या खिडकीवर जाऊन बघितलं म्हणजे ते लवकर नाही राहते. अरे एक एक पॅक घेऊया. अरे इथे जीव जायची वेळ आली तुला दारू कसली सुचते? नाग्या, मला नाही वाटत ते आता परत येतील. पळाले ते पैसे घेऊन. ए गप्पा रे, हो मीच त्यांना पैसे घेऊन वेगवेगळ्या रस्त्याने पळून जायला सांगितलं. अरे हो, पण संध्याकाळी 7 वाजता इथे भेटायचं ठरलं होतं ना, आता 8:30 वाजून गेले. बँक लुटून 24 तासाच्या वर वेळ होऊन गेलाय. एवढ्या वेळात तर ते कुठल्या कुठे निघून गेले असतील. हो ना घ्या. अरे एवढे पैशाची जबाबदारी त्यांच्यावर टाकायलाच नको होती. मग काय तुझ्यावर टाकायला हवी होती? सदा आणि मोहन यांचं अख्खं आयुष्य मुंबईत गेलं. त्यांना अनेक खास जागा माहीत आहे. पैसे तेच लपवू शकत होते. पण त्या दोघांचे फोनही बंद आहेत. नाहीतर काय? नाग्या, हे फोन बंद करायचं काय नवीन लफड शोधून काढलायस? कोणाशी कॉन्टॅक्टही करता येत नाही. तेच बरोबर. त्यामुळे आपल्यापर्यंत कोणालाही सहज पोचता येणार नाही. पण निदान पैसे तरी आपल्याजवळ ठेवायचे होतेस. मी मुद्दामूनच नाही ठेवले. तुम्ही पळून गेल्यावर मी मुद्दामूनच गर्दीत घुसलो होतो की बाईकवर आपला पाठला करणारी व्यक्ती कोण आहे ते बघायला. हो रे, कोण होता तो शाणा? डिटेक्टिव्ह धुरंधर लिमय. त्याने आपल्याला पाहिलं असण्याची शक्यता आहे. अरे देख रे, दे रे, क्या फरक पडता? क्या फरक पडताय? बच्चा आहेस तू. पोलीसही स्वस्त बसले नसतील. अजूनपर्यंत त्यांची हालचाल नाही म्हणजे सगळी कामं गुप्तपणे चालली असणार. आपल्याला खूप सावध असण्याची गरज आहे. ए भाय, दारूपैकी गुस्सा निघालताय? टेन्शन नको घेऊ. नाग्या, मी बघतो त्या धुरंधरला. कुठे राहतो तू? म्हणजे तुझं ऑफिस वगैरे कुठे आहे? आहे ना, लॅमिंग्टन रोडला. लॅमिंग्टन रोड. त्याने एकदा पाहिलेला चेहरा सहसा तो विसरत नाही. त्यावेळी मी तिथे बँकेत असो. त्या चौघांचे चेहरे मी पाहिले. सर, मग असिमला सांगा ना त्यांचेच केसेस काढायला. खूप छान काढतो तो. थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. आता कामाचं बोलू का? असिम. येस सर. मी सांगलीच्या वर्णाचे 4 स्केचेस काढत पाहिजेत मला. आणि त्यानंतर मी जे बँकेचं स्टेटमेंट काढलं ते स्टेटमेंट चेक कर. शीला भाटे जसं म्हणाय की तिचा नवऱ्याचा जो मृत्यू झाला त्याच्यापूर्वी त्याच्या अकाउंटमधून 40 लाख रुपये कोणीतरी काढले, आणि ते रघुनाथने काढलेले नाही आहे, म्हणजे तिच्या नवऱ्याने काढलेले नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्या ATMचं फुटेज मला हवं आहे, ज्या ज्या ATMमधून त्यांनी पैसे काढलेले आहेत. CCTV फुटेज जमेल तुला? जमेल ना सर, नक्की जमेल. तो आत्ताच जॉईन झालाय. पण खूप स्मार्ट आहे असिम. कादंबरी, कंट्रोल युअर सेल्फ. अरे तुझ्या हातामध्ये डायरी नाही आहे, डिटेक्टिव्हचं पुस्तक आहे. असिम, मला खात्री आहे की ज्या लोकांनी चोरी केली आहे ना त्यांच्याच पैकी कोणीतरी शीलाच्या अकाउंटमधून पैसे काढले. श्यामल, मी तुला शीला घाट्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? तुमचा संशय अगदी खरा ठरला, कारण 8 दिवसांपूर्वी शीला घाटे यांना ICMB बँकेत एक लॉकर उघडला आहे आणि त्यात बरीच मोठी रक्कम ठेवली आहे. आयसी, म्हणूनच कदाचित त्यांनी हीच ब्रांच लुटली असावी. हे नुसतं बँक रॉबरीचं प्रकरण नाही आहे श्यामल, यामागे आणखीन काहीतरी दुसरं कारण असेल. आणि त्या लॉकरमध्ये केवळ पैसेच नाही, आणखीन काहीतरी महत्वाची कागदपत्र किंवा काहीतरी असेल. मला कळलं नाही सर. वेळ आली की सांगेल.
आता फक्त तू तिच्यावरच फोकस कर. तिचा कोणी पाठलाग करताय का हे बघ. कादंबरी आता असीम तुला ज्या काही स्केचेस देईल त्या तू चेक कर आपल्या डाटाबेस मध्ये. आणि कोणी हिस्ट्री शीटर आहे का ते बघ. मला जरा शक्यता कमीच वाटते. हे चारही इसम नवीनच दिसतात. तुम्ही आता जाऊ शकता. एक बात मुझे बतला दे तू पैसे पे क्यों मरती है. सदा अरे काय झालं मोहन कुठे आहे आणि पैसे पैसे कुठे आहेत. नाग्या यात पैसे नाही आहेत. पैसे नाही आहेत म्हणजे पैसे नाही आहेत म्हणजे चोरले चोरले कोणीतरी चोरले. तू चोरले ते नाग्या मी तुला म्हणत होतो हवे त्याने पैसे चोरले असते तर तो इथे आलाच नसता. 24 रुपये होते त्यात. सदा बॅग कुठे ठेवली होतीस. नाग्या या राही शपत बॅग खोलीमध्येच होती. होती म्हणजे बॅग खोलीमध्ये होती पलंगावर ठेवलेली. रात्री झाला मला रूम मध्ये मन नव्हतं लागत. मी सिनेमा पाहायला गेलो. सिनेमा 1:30 संपला. मी रूमवर आलो पण झोपून गेलो. मग सकाळी उठून पहिले तर बॅग हलकी होती. बॅग मध्ये पैसे नव्हते रे. सदा 1,25,00,000 रुपयाच्या नोटा होता त्यात. चुकलं यार. चूक झाली ना जाग्या. चूक झाली. चूक झाली माझी. खाली ठेव खाली ठेव. जा खोलीवर जा. बस का ना गया. हीच का आपली दोस्ती. जा तू. मी जीतला पाठवतो. दोघे मिळून पैसे शोधा. चली पैसे शोधा. जा.
त्याच्या रूमवर जाऊन मी काय करू? तेच जे जीत सदाच्या रूमवर जाऊन करणार. खून जाग्या. 2.5 कोटी रक्कम थोडी नाही आहे रवी, फक्त 3च हिस्से. आयुष्य बदलून जाईल. सुबह सुबह गाली. चांगलं काम केल्याची शाबासकी तर नाहीच. चांगलं काम कुठलं? चांगलं काम केलंय. हे बघा सर, हे फोटोज बघा. अरे या दोघांना मी तो ओळखतो. बँकेत चोरीच्या प्रकरणामध्ये हे दोघं इन्वॉल्व्ह होते. यांचं काय? या दोघांचा काल रात्री खून झालाय. काल रात्री मुंबईतील धारावी आणि कलानगर या भागात दोन तरुणांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही खुनांचं वैशिष्ट्य म्हणजे दोघेही तरुण जवळपास एकाच वयाचे असून दोघांचीही हत्या समान पद्धतीने गळा कापून करण्यात आली आहे. या दोन तरुणांची नावं सदा पाठारे आणि मोहन पटेल अशी सांगितली जात आहेत. इन्स्पेक्टर साने या घटनेचा तपास करत आहेत. एकाच वेळी आणि समान पद्धतीने दोघांचा खून करण्यात आलाय. गुड जॉब. पण सानेच्या आधी तू कशी तिथे पोहोचलीस? आपी की चली हो सर. तुम्ही मला शिलाघाटेवर नजर ठेवायला सांगितली होती, राईट? करेक्ट. ही दोघं शिलाघाटेवर नजर ठेवून होती आणि मी यांच्यावर. काल असिंगने काढलेल्या स्केचवरून मी त्या दोघांना ओळखलं होतं आणि त्यांचा ठावठिकाणाही मला माहिती होता. म्हणून मी रात्री सदाच्या घरासमोर गेले. मला तिकडे गडबड जाणवली म्हणून मी आत जाऊन बघितलं. त्या ठिकाणी सदाचा गळा कापलेला होता. व्हाट? चोरून फोटो काढला आणि थेट मोहनचं घर गाठलं. त्या ठिकाणी जाऊन बघते तर तिथेही तोच प्रकार. सर, म्हणूनच मी रात्री 3 वाजतापासून तुम्हाला कॉल करत होते पण तुम्ही कॉलच रिसीव्ह करीत नव्हता. म्हणून मी घरी गेले तर वहिनी म्हणाल्या की तुम्ही घरी आलाच नाही, म्हणून मी इकडे आले. नाईस जॉब. हे बघ, रात्रभर जागरण केलेस, आता घरी जा आणि आराम कर. पुढे काय करायचं ते मी बघतो. ओके सर. निघ. तरीच म्हटलं, सानेचं कसं काय फोन नाही आला अजून डोकं खाजवायला माझं. बोला, ब्रिलियंट इन्स्पेक्टर साने. डॅशिंग डिटेक्टिव धुरंदर लिमये. त्या रॉबरचे काही स्केचेस काढायचे. अरे मी डायरेक्ट तिकडे येण्यापेक्षा तुला स्केचेसच पाठवतो ना. पण तुझ्या आवाजावरून असं वाटतंय तुझ्या हाती काहीतरी लागलंय. हो, दोन चोरीच्या बॅग मला सांग. ज्यांचे मर्डर झाले त्यांच्याजवळ. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या रॉबर्स पैकी हे दोघे असतात. दुरंदर, तू मला स्केचेस काढायला मदत केली ना तर खात्रीच होईल. मला कळत नाही तू काय इंटरेस्टेड आहे या केस मध्ये इतकं. आता तुम्हाला कळलं आहे की माझ्या क्लायंटचं लॉकर सुद्धा त्याच बँकेमध्ये आहे. त्यातला माल सुद्धा चोरीला गेला असण्याची शक्यता आहे, म्हणून मला इंटरेस्ट. सदा, सदा. यस सर. बरं, मला सांग, आपल्या आय डीवर 4 स्केचेस येतील, त्याच्या प्रिंट मला लवकरात लवकर हवे आहेत. ओके सर. कळलं? क्विक फास्ट. धुरंदर लिमये, आता बघ तू. सर, हे 4 स्केचेसचा प्रिंट. सर, म्हणजे सदा पठारे आणि मोहन पटेल हे दरोडेखोरांपैकीच दोघं होते. मला यांच्याजवळ जेव्हा बॅग सापडले ना तेव्हा संशय आला होता. ओके, दरोडा घालतात
दुसऱ्याच रात्री यांचा खून होतो, याचा अर्थ काय? सर, याचा अर्थ म्हणजे त्यांच्या दोन साथीदारांनीच त्यांचा खून केला असणार आणि माल साफ केला असणार. नाही ना, बरं असं जर असेल तर मग ते बॅग का सोडतील तिथे? उगाच संशय नको म्हणून. यामध्ये मला दुसरा संशय येतो. या केस मध्ये कुणी दुसरा आणखी इन्वॉल्व आहे. सर, तसं असेल तर उरलेल्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. कोण असेल थर्ड पार्टी? परब एक काम कर. यस सर. तू धुरंधरच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेव. मला संशय या प्रकरणाचं मूळ धुरंधरच्या ऑफिसमधून तर नसेल. हा बोल रवी. शीला धुरंधरच्या ऑफिसमध्ये जाते आहे भाई. काय? हो, पण मी तुला कॉल वेगळ्याच कारणाकरता केला आहे. शीलावर कोणतरी नजर ठेवू नये. मी बघितलंय तिला, आताही ती ऑफिस समोरच उभी आहे. बरं, तू जागचा हालू नकोस, मी जवळच आहे. आलोच. बोलजे अमल. सर, शीला ऑफिसला येते. सर, कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. चेहरा दिसू शकला नाही कारण त्याने हेल्मेट घातलंय. ठेव आलीस ते. ये शीला. सर, मी याला ओळखते. हा रघुचा मित्र होता. खास मित्र? नाही, खास नसावा. कारण हा यायचा तेव्हा रघु टेन्शन मध्ये असायचा. आणि याला ओळखतेस? हो, हा यायचा घरी. याची आणि रघुनाथची भांडणं पण व्हायची. शीला, तू माझ्याशी गेम खेळतेस का? मी मन लावून काम करतोय तुझ्या केसवर. 40 लाख रुपये तुझ्या अकाउंट मधून चोरीला गेले, त्याचा तपास सुद्धा सुरू केलाय मी. आणि तू मात्र माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवलायस. हा मोहन तुला आत्ता आठवला? लॉकर बद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस. लॉकर? शीला, ICMB बँकेच्या लॉकर मध्ये काय ठेवलं होतस? शीला, जर तुला माझी मदत हवी असेल ना, तर माझ्यापासून काहीही लपवून ठेवलेलं मला चालणार नाही. नाहीतर तुझ्या या केसमध्ये मी इंटरेस्टेड नाहीये. सर बघा, मी तुमचा राग समजू शकते, पण रघुनाथच्या अचानक मृत्यूमुळे मी फार हादरून गेले आहे. अजूनही विश्वास बसत नाही आहे माझा त्यावर. सर, तुम्हालाही माहिती आहे माझ्या नवऱ्याचा किती भयंकर ऍक्सिडेंट झाला होता. त्याचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नव्हता. माहिती आहे, फक्त त्यांच्या कपड्यांवरून, वस्तूंवरून आणि त्यांच्या परफ्यूमवरून त्यांची ओळख पटली होती. तो धक्का खूप मोठा होता, त्यामुळे मला बँक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायलाही वेळ नाही मिळाला. जेव्हा माझ्या अकाउंटंटने मला रघुचा वर्षभराचा बँक स्टेटमेंट दाखवलं, तेव्हा मला कळलं की रघुच्या मृत्यूच्या 10 दिवस पहिलेपासनं त्याच्या अकाउंटमधून कोणीतरी 40 लाख रुपये कॅश विड्रॉ केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करा असं सांगितलं. अरे, हे लॉकरचं काय लफड? अजून कोणी पैसे काढू नाही म्हणून मी रघुच्या अकाउंटमधून सगळी कॅश विड्रॉ केली आणि तो पैसा आणि काही ज्वेलरी मी ICMB बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले. म्हणजे त्या पैशाबद्दल सदा आणि मोहन गँगला माहिती असली पाहिजे, म्हणून त्यांनी तीच बँक लुटली असं म्हणायचं तू?
असू शकतं, पण ते शोधायचं काम तुमचं आहे. माझ्याकडून जी मदत होऊ शकते ती करायला मी तयार आहे. निघू मी. निघतो. श्यामल, तिला निघाली येतो. तिचा पाठलाग होण्याची शक्यता आहे, तिच्यावर लक्ष ठेव. ओके सर. धुरंधर, धुरंधर, धुरंधर. बोल ना. क्या कुठे आहेस तू? मी शिलाच्या मागे. त्या शिलाला विसर आणि रूमवर जा. अरे पण जेवढं सांगतो तेवढं ऐक. त्या धुरंधरची असिस्टंट तुझ्या मागे लागली. तिच्या हातात लागला ना तर खे खल्लास. मग आता मी काय करू? तू रूमवर जा. रात्री माझ्या फ्लॅटवर आल्यावर पुढे काय करायचं ते मी सांगतो. आणि फोन करू नकोस, बंद करून ठेवस. बर बर. सर कुठे गेला होता? असे सर ते मी बँकेत गेलो होतो CCTV फुटेज करता. ही त्याची सीडी सर, तुम्हीच मला सांगितलं होतं. असेल तू एक काम कर. काय सर? या शिला घाटाचं नगर आहे ना तो रघुनाथ घाटे, त्याची जरा कुंडली काढून आण. बरं. बँकेमध्ये ज्या लोकांनी चोरी केली ना त्यातल्या या दोघांना शिला घाटेने ओळखलंय. हे रघुनाथच्या संपर्कामध्ये होते. हे जे उरलेले दोघ आहेत ना, हे दोघ सुद्धा रघुनाथ घाटेच्या संपर्कामध्ये असावेत असं मला दाट संशय. या दोन स्केचेसना लवकरात लवकर नाव देण्याची गरज आहे. बरोबर. अरे बोलना, क्या हुआ? सगळा लोचा झाला. म्हणजे नुसता वैताग आहे. एक तर बँक लुटून एक दमडी हाती लागली नाही. तो रघुनाथ जिवंत होता तोपर्यंत त्याने आपल्या तोंडाला पानं पुसली. आपल्या मदतीने मोठा हात मारला आणि सगळा पैसा खाऊन बसला. आणि आपल्या तोंडावर 10-10 लाख रुपये फेकले, तेही तुकड्या. ती शिलाई वस्तार निघाली. तिचा नवरा मिल्यावर हातच वर केले तिने. अरे आज तर कहरच केला तिने. धुरंधरच्या ऑफिसला गेली होती ती. काय? शिला धुरंधरच्या ऑफिसमध्ये कशाला गेली असेल? मी पण तर तोच विचार करतोय.
शीला धुरंधरच्या ऑफिसवर का गेली असेल? तिने धुरंधरला आपल्या पाठीमागे लावलं तर नसेल? त्याची एक असिस्टंट शीलावर नजर ठेवून तवीवरही त्यांची नजर असावी. तुझा पाठलाग तर होत नाहीये ना? नाही ना, अजूनपर्यंत काय. पण भाई, मला आता वेगळंच टेन्शन होत आहे. अरे आपण त्या मोहन आणि सध्याला मारून चूक तर केली नाही ना? अरे खामगाव पोलीस पिछला जागी यार. माहित नाही यार, माझं तर डोकंच चालत नाही. रवी आल्यावर बघू. रिंग जाते आहे पण फोन उचलत नाही आहे. जग्या, तू रूमवर जा. निक, मुझे कुछ ठीक नहीं लग रहा. मी रवीच्या रूमवर जातो. बघा सदापुले, ढोरे तुम्ही आतमध्ये बघा. पलीकडे बघा, तिकडे जाऊन काय दिसतंय का? सांभाळून सर. काय बरं, काय खबर आहे? सर, चोरीसाठी जी गाडी वापरली गेली होती त्याच्या मालकाचा शोध लागलाय. जगजीत सिंग नाव आहे सर त्याचं. दरोडा पडला त्या दिवशी 1:30 सुमारास ती गाडी हॉटेलच्या समोरून चोरीला गेली होती. सर, सदा पठारे आणि मोहन पटेलला त्यांनी ओळखलंय, कारण हॉटेल समोरून बरेचदा घुटमळताना बघितलं होतं त्यांनी दोघांना. बाकी दोघांना तो ओळखू शकला नाही. काय काय? सर, शेजारी चौकशी केली मी.
रवी काल 6 वाजताच्या दरम्यानच घरी आला होता सर. एका शेजाऱ्यानं पाहिलं त्याप्रमाणे एक माणूस रवीच्या घरी आला होता 9 वाजताच्या दरम्यान. तो साधारण 45 वर्षाचा होता आणि मध्यम उंचीचा होता. पण जो इसम घराच्या बाहेर निघाला तो इसम 25 ते 30 वर्षाचा होता आणि उंचही होता. आणि खून झाल्याचं सुद्धा एका शेजाऱ्याला सकाळी समजलं सर. बरं, पंचनामा करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि रिपोर्ट लवकरात लवकर मागवा. येस सर. चला सदापले गाडीकडे. चल काय काय साहेब, मला बोलवून ठेवलं आणि स्वतः मात्र गायब. तिसरा खून झाला. व्हॉट? येस, पद्धतीच. तुम्हाला पाठवलेलं हे स्केच, रवी भागवत, बँक रॉबरीमधलाच एक. अच्छा, म्हणजे माझ्या मादी ही तुला माहिती मिळाली हे सांगायला बोलवलंस. मला डाऊट होतच रे. कसं आहे, त्या चौघांना तू आणि तिवारी फार जवळून ओळखता, म्हणजे तुम्ही बघितलंय तरी, आणि माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. धुरंधर या केसमध्ये चोरीनं जरी तू तपास करत असलास ना, तरी मला एक सांग, शिला घाटेसोबत इतके संबंध का वाढले तुझे बेटीगाठी? ती तुझी क्लायंट शिला घाटेच ना? तिचं एक लॉकर आहे बँकेमध्ये, तिच्या अकाउंटमधून कुठेतरी 40 लाख रुपये विड्रॉ केले, त्याचा तपास कर. काय सांगतोस तू? अरे बँकेतून फक्त 1 कोटी कॅश आणि एकच लॉकर फोडल्या गेलं. व्हॉट? हा अरे चौकशी कर, आणि ते लॉकर कोणाचं होतं मला ताबडतोब कळव. म्हणजे तुला असं म्हणायचं की शिला घाटेच्या लॉकरमध्ये काहीतरी महत्वाचे पेपर होते आणि चोरांना तेच चोरी करायचे होते. मी जरा कुठे जाईल, एक अर्जंट काम आलेलं आहे. तू प्लीज एक काम कर, चौकशी कर आणि मला ताबडतोब कळव. मी येतो. दरोडेखोरांची कुंडली काढली आणि सर 4 नव्हे तर 5 लोक होते. चल काहीतरीच काय सांगतोस, मला पक्का आठवत आहे ते चौघच होते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं त्यांना. नाही सर, कदाचित तुम्हाला तो 5वा माणूस दिसला नाही सर, तो कारमध्येच बसला होता. तुला कसं कळलं? तिवारीनी मला स्वतः सांगितलं सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रघुनाथची कुंडली काढली, त्याचे बार क्लब सगळीकडे जाऊन आलो सर. सर रघुनाथच्या ॲक्सिडेंटनंतर शिलाने त्या क्लबच्या मॅनेजरला काढून टाकलं आणि तीच सगळा कारभार बघते. मी ते त्याला शोधूनच काढलं सर, तो खुन्नसमध्येच होता. त्यांनी ताबडतोब नागेशला ओळखलं सर. ते गेले 2 वर्ष रघुनाथच्या संपर्कात होते सर, गेली 1 वर्ष त्यांचे संबंध चांगले मैत्रीचे होते सर. खरं त्यांची ओळख कशी झाली? कारण रघु हा अटल गुन्हेगार होता आणि हे बाकीचे सगळे नवशिके होते. बरोबर सर, नागेश हा इंजिनियर सर, पण जॉब बॉस आणि लाईफला कंटाळलेला. रवीला नोकरीच मिळत नव्हती, इनफॅक्ट तो कुठे टिकतच नव्हता. सदा पाठारेला नोकरीवरून काढण्यात आलं होतं सर. सर आणि मोहन छोटे मोठे धंदे करायचा. सर 5वा आणि महत्त्वाचा, ज्याला तुम्ही बघितलं नाही, जगजीत, तो सर हरियाणामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा आणि त्यांनी सिंग द किंग नावाचं छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं आहे सर. ते बघा समोर तिथे सर. जगजीत सध्या रेस्टॉरंटमध्ये नाही आहे सर. त्या रघुनाथच्या मॅनेजरने मला 5 माणसांची माहिती दिली होती, तेव्हा मी पण अलर्ट झालो आणि ताबडतोब तिवारीला जाऊन भेटलो सर. तिवारीला सुद्धा आठवलं की 5वा चोर कारमध्येच होता. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून मी काही स्केचेस बनवले सर. सर इथे आलो आणि तुम्हाला फोन केला सर. हे 5ही लोक रघुनाथच्या क्लबमध्ये यायचे आणि तिथेच यांची ओळख झाली. पुढे यांची रात्ररात्र खलबत्त चालायची सर आणि अचानक हे 5 जण 6 दिवस गायब झाले आणि आल्यावर मात्र
रघुनाथ यांना टाळू लागला. सर कित्येकदा तर केबिनमधून भांडणाचा आवाज यायचा. काही वेळा तर रघुनाथ त्यांच्यासाठी पार्सल्स ठेवायचा काउंटरवर. त्यानंतर तो लगेच ॲक्सिडेंटमध्ये गेला सर. राईट. या जगजित सिंगचीच गाडी चोरीकरता वापरली गेली आणि गाडी चोरी गेल्याचा खोटा रिपोर्ट यांनी पोलिसांमध्ये दिला. म्हणजे संशय याच्यावरती यायलाच नको. हां सर. रिअली व्हेरी गुड जॉब. थँक यू सर. आपण केस जवळजवळ क्रॅक केलेली आहे. मला वाटतं या पाचही जणांचा खून करणारी व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे. किंवा या पाचही जणांचा ती व्यक्ती राग करत असेल. आणि तिचाही डोळा शीलाच्या लॉकरमध्ये असलेल्या वस्तूंवर असा. तो शीलाकडे जा. ठीक आहे सर. तिच्या जीवाला धोका आहे. मी या जगजितला गाठतो आणि त्याच्याकडून नागेशचा ठावठिकाणा काढतो. हा जगजित हॉटेलमध्ये येईल असं मला काही वाटत नाही. तो आणि नागेश एका ठिकाणी थांबणार नाही. मी या जगजितला शोधूनच काढतो. आपला रवि गेला यार. क्या बात कर रहा है नाग्या. मार डाला उसको भी. तसा खून झाला है. मी त्याच्या रूम वर गेलो होतो. रवि को मुर्दा देखा मैंने. क्या मी त्याच्याहून भयंकर गोष्ट घडली. रघुनाथची सिगरेट तिथे होती. क्या बात कर रहा है नाग्या. अरे पिता मयून चढली तुला. अरे एकाच ब्रँडचे सिगरेट या शहरात लाखो लोक पितात. हो पण रघुनाथ जशी आधी सिगरेट तोडून फेकायचा आणि ओढायचा तसंच थोटू पडलं होतं तिथे. भाई तू आराम कर. तेरा दिमाग काम नाही कर. अरे मेलेला रघुनाथ जिवंत कसा होईल. रघुनाथ वापरायचा तोच परफ्यूमचा वास आहे. क्या? हो तोच वास आहे परफ्यूमचा. लाईट लाईट कोणी बंद केली. हॅलो नाग्या. हॅलो नाग्या. हॅलो नाग्या. हॅलो हॅलो हॅलो. रघुनाथ तू बघितलंस तुझ्या डोळ्यात? हो सर. शिलानी मला सांगितलं आणि मी स्वतः बघितलं. इम्पॉसिबल. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शिलाला भेटायला गेलो होतो. शिला खूप टेन्शनमध्ये होती. तिला रघुनाथचा बास रात्रीच्या वेळीच होतो. रघुनाथ वापरायचा तो परफ्यूम सिगरेट याचा वास येतो. ती घरभर शोधते तेव्हा घरात कोणीच दिसत नाही. एकदा तिला रघुनाथ बंगल्याबाहेर आणि क्लबमध्ये घुटमळताना बघितल्याचा भास झाला. पण तिने लक्ष दिलं नाही. काल संध्याकाळी मी जेव्हा तिला लोखंडवाल्यातल्या बंगल्यामध्ये भेटायला गेलो तेव्हा हॉलमध्ये बोलत असताना अचानक तिची मेड ओरडली. आम्ही आत जाऊन बघितलं तर तिने खिडकीकडे बोट दाखवलं. सर तिला रघुनाथ दिसला होता. व्हॉट? अरे मग पकडलं का नाही त्याला? सर आम्ही मागल्या दारावर गेलो होतो. दार उघडच होतं. पण एक काळी टोपी घालून आणि काळे कपडे घालून एक इसम बाईकवर बसून जाताना मला दिसला. अरे शुअर तो रघुनाथच होता? यस सर. हे बघा शिलाला हे बेडरूममध्ये सापडलं.
तुला खात्री? तू त्या हॅटवाल्यालाच बघितलं म्हणून? यस सर. वाव, हाऊ थ्रिलिंग. किती डेअरिंग बाज आहेस रे तू. राजापरी कंट्रोल. त्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये पैसे काढताना कोण दिसतंय? त्यामध्ये रघुनाथच पैसे काढताना दिसतोय. सर, मी इथे तुम्हाला मेसेज केलेला आहे. नागेंद्रच्या जीवाला धोका आहे. खुनाने त्याला गाठायच्या आधी आपण तिथे पोहोचायला हवं. शीला घाटे, रघुनाथ घाटे उर्फ फिलिप डिकॉस्टा, यू आर अंडर अरेस्ट. मूव फास्ट. शीला घाटे खेळ संपलाय. चला पोलीस स्टेशनला जाऊया. मी आणि रघुनाथ गुन्हेगारीच्या आयुष्याला कंटाळलो होतो. सतत डोक्यावर टांगती तलवार, संताप आला होता. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही ठरवलं होतं की गुन्हेगारी सोडून द्यायची, पण त्याआधी रघुनाथला एक मोठा हात मारायचा होता. अशातच त्याची ओळख या 5 तरुणांची झाली. हे गुन्हेगार नव्हते, पण 5 जण आयुष्याला कंटाळले होते. नागेंद्र हुशार होता, एका IT कंपनीत कामाला होता. त्याने एक प्लॅन रचला. त्याच्या कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये रवी कामाला होता. त्याने त्याच्या मदतीने US कस्टमर्सच्या अकाउंटमधून 20 crore घपला केला. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी कॉल सेंटर चोरीचं प्रकरण जे गाजलं होतं त्याचं मास्टर माइंड तुम्हीच का? ती केस अजूनही कोर्टात सुरूच आहे. हो, नागेंद्रने रवीच्या बॉसला फसवलं, पण एवढी मोठी रक्कम कुठे लपवायची हे या मुलांना कळत नव्हतं. पण रघुनाथ अट्टल गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी या मालाची जबाबदारी घेतली. पैसा क्लब आणि बारमध्ये गुंतवला आणि या 5 जणांना टाळू लागला. पण हे 5 जण मागे लागल्यामुळे रघुला थोडी थोडी रक्कम त्यांना द्यावी लागली. पण अचानक रघुचा अपघात झाला आणि या 5 जणांनी माझ्या मागे पैशांकरता तगादा लावायला सुरुवात केली. तेव्हा मी एक प्लॅन रचला. फिलिप हा माझा आधीचा प्रियकर. रघुचे सर्व धंदे विकून त्याच्या अकाउंटमधून पैसे घेऊन फॉरेनला पळून जाण्याचा प्लॅन आम्ही आखला. पण नागेंद्रने उघडउघड शिलाला धमकी दिली. ती पुरती घाबरली. अकाउंटमधले पैसे आणि विक्रीचे कागदपत्र घेऊन ते लॉकरमध्ये ठेवले. हे नागेंद्र अँड कंपनीला कळलं. त्यांनी बँक लुटली. शिला पुरती कंगाल झाली होती. त्या विक्रीच्या कागदाच्या मोबदल्यात ते पैसे मागणार होते. पुढचं मी सांगतो. आता या 5 जणांना मारल्याशिवाय दुसरा काही उपाय नव्हता. म्हणून शीला घाटे माझ्याकडे आली
आणि तिच्या बँकेमधून कोणीतरी पैसे काढताय अशी तक्रार तिने माझ्याकडे केली. आता फिलिप रघु म्हणून वावरू लागला होता. नागेंद्रने सदा आणि मोहनचा खून करून त्याचं काम सोपं केलं. फिलिपने रवी आणि जगजीतला अगदी त्याच पद्धतीने मारलं. असिमने जेव्हा एटीएमचं फुटेज चेक केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की एटीएम मधून पैसे रघुने काढले नसून रघुचा वेश धारण करणाऱ्या फिलिपने त्याच्यातून पैसे काढले. कारण फिलिप हा डावखूर आहे हे एटीएमच्या फुटेजवरून माझ्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी माझ्यावर वार सुद्धा डाव्याच हाताने केला होता. माझी ट्यूब पेटली आणि नागेंद्रला धोका आहे हे त्याच वेळी मी ओळखलं आणि वेळेत पोहोचलो. फिलिप तर नागेंद्राच्या गळ्यावरून चाकू फिरवणार एवढ्यात मी त्याच्यावर वार केला आणि त्याला बेशुद्ध केलं. त्याच्या फोनमध्ये मला शिलाचे असंख्य कॉल्स आणि मेसेजेस दिसले. धुरंधरनी सांगितल्याप्रमाणे मी चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं की बँक रॉबरीमध्ये बँकेतील कॅश आणि शिलाच्या लॉकरमधला सगळा माल गायब आहे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की या प्रकरणाशी शिलाचा काहीतरी संबंध आहे. मला अगदी खात्री होती की शुद्धीवर आल्यावर फिलिप तिथे नक्की येणार आणि तसंच घडलं. हा मूर्ख फिलिप थोडा सावध राहिला असता तर आज आम्ही फ्लाईटमध्ये राहिलो असतो. आता जेलमध्ये चला तिथे स्वप्न बघा भरपूर वेळ मिळेल. चला बॉस यू आर ग्रेट. एनी डाऊट? नो डाऊट. गुन्ह्याचा करी नाही नाट बुद्धी त्याची तीव्र फाट अचूक अभे क्षणी पास तो क्षणी सपाटे होती कार सोशीला गर्दन कार ते मार हलवी थरणी थर थर धुरंधर.